गुड मॉर्निंग स्टूडेंट, मागच्या व्हिडिओमध्ये कलर कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवले होते. वेगवेगळे व्हेरिएशन्स, कुठे कुठे कोणकोणता कलर करायचा आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं, करून देखील दाखवलं. तर मी आशा करते की तुम्ही सगळ्यांनी तुमचं ड्रॉइंग जे आहे ते रेडी करून ठेवलेलं असेल. आज आपण पुढे याला काय, हे ज्या व्हाईट लाईन्स मधुबनीच्या शैलीमध्ये एकच असतं की याच्या अशा व्हाईट लाईन्स सोडलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये वर्क असतं, वर्क फार सिंपल असतं. तर हे जे आपण लाईन्स सोडलेले आहेत या लाईन्समध्ये आपल्याला काय वर्क करायचं आहे हे आता आपण बघणार. तर एक ब्लॅक स्केच जेल पेन असेल तर जेल पेन घ्या, ब्लॅक स्केच पेन असेल तर ब्लॅक स्केच पेन घ्या, किंवा मार्कर पेन असेल तर मार्कर पेन घ्या. तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही करू शकता. या सगळ्या व्हाईट लाईनमध्ये अशा प्रकारच्या लाईन्स तुम्हाला ड्रॉ करायच्या इक्वल डिस्टन्सवर. अशा प्रकारे पूर्ण वर्कमध्ये तुम्हाला आणि इक्वल डिस्टन्स, थोडं पेशन्सली काम करा म्हणजे ते एकसारखे येतील आणि सुंदर दिसतील. असं पूर्ण वर्क जे आहे हे तुम्हाला याच याच्यामध्ये करायचं आहे प्रकारामध्ये. हे बघा कसं दिसतं आहे, तुमच्या लक्षात येईल. फक्त तुम्हाला अशा लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत, बाकी काहीही करायचं नाही आहे. हे बघा कसं दिसतं आहे सुंदर. जिथे कर्व लाईन येते तिथे ऑटोमॅटिकली लाईन्स पण कर्व होतात. हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण पॅरट तुम्हाला करून दाखवलेलं आहे. त्यानंतर हे जे आपण ट्रँगल्स बनवले होते या ट्रँगल्समध्ये तुम्हाला अशा स्लिपिंग लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. ते पण इक्वल डिस्टन्सवरतीच. आणि हे ज्या लाईन्स आपण सोडलेल्या होत्या इथे देखील आपल्याला अशाच प्रकारे इक्वल डिस्टन्सवर लाईन ड्रॉ करायचे आहेत. असंच या लाईनमध्ये सेम पानामध्ये देखील पूर्ण या ज्या व्हाईट लाईन्स आपण सोडल्या होत्या यामध्ये अशाच प्रकारे ब्रांचमध्ये देखील अशा प्रकारे हे पूर्ण वर्क तुम्हाला करायचं आहे. आणि वर्क कम्प्लीट झाल्यानंतर मला फोटो सेंड करायचा आहे. थँक्यू.